पथरोट येथील शेतकऱ्यांच्या शेत शिबिरामध्ये स्टार्टर चोरणाऱ्या चोराने चांगलाच धुमाकूळ घातला होता. राजू बकारामजी कुंजेकर या शेतकऱ्यांनी स्टार्टर शेत शिवारामधून चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती. संशयास्पदरित्या पोलिसांनी प्रवीण रामदास राऊत वय वर्ष 32 याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने शेत शिवारामधून स्टार्टर चोरी करण्याच्या घटनेची कबुली दिली. त्यासोबतच चेतन सुरेश ठोंबरे वय वर्ष 27 राहणार पथरोट याला सुद्धा या प्रकरणात पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलंय. पथरोट पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पी एस पाटील यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. जुनेद अहमद, बातमीपत्र, परतवाडा. वारंवार होणाऱ्या शेत शिवारातील चोऱ्या यावर आम्ही अंकुश लावण्यासाठी प्रयत्नशील नेहमीच असतो आणि आताही आहोत. 2/1/2024 रोजी स्टार्टर चोरीचा एक गुन्हा आमच्याकडे नोंद झाला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आमचा तपास चालू होता. त्यामध्ये आज रोजी आम्हाला त्यामध्ये यश आलेलं आहे आणि 6,000 मुद्देमाल चोरी केलेला होता त्याचं गुन्ह्याची उकल केली असता आम्हाला 18,000 रिकव्हरी 30 स्टार्टर प्राप्त झालेले आहेत. 2 आरोपींना आम्ही अटक केलेली असून त्यांना कोर्टामध्ये पेश करत आहोत. त्याकरता आम्ही आता रात्र गस्त जी आहे तर ती प्रत्येक खेड्यागावात कशी केली जाईल याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि प्रभावी रात्र गस्त करून चोरट्यांना चोरी करण्यापासून परावृत्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आमचे प्रयत्न चालूच राहतील.